पांच महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना वेतन नाही, त्यामुळे आम्ही कसं जगायचं असा प्रश्न कामगारांसमोर निर्माण झालाय। आज तब्बल 500 कंत्राटी कामगार गेल्या 5 महिन्यांपासून वेतनाविना वैद्यकीय महाविद्यालयात निशुल्क सेवा देत आहेत। याचं भान तरी सरकारने ठेवायला हवं। जिल्ह्यात पालकमंत्री, खासदार, आमदार असताना सुद्धा कामगारांवर अन्याय होतो आहे। काही दिवसांपूर्वीच कंत्राटी कामगार महिला पाटील यांचा रुग्णालयात काम करत असताना मृत्यू झाला, त्यानंतर सुद्धा या कुंभकर्णी प्रशासनाला जाग आली नाही। भाजप शहर अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे यांनी कंत्राटी कामगारांचा मुद्दा संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत कामगारांचं पगार भाव यासाठी निवेदन दिले। कक्ष सेवकांना 2 वेतन मिळाले, ते सुद्धा 1000 ते 3000 घरातच, म्हणजे 5 महिन्यांच्या वेतनाचं स्वप्न दाखवून 2 महिन्यांचं वेतन आणि ते सुद्धा कपात केलं जात आहे। कोरोना काळात कंत्राटी कामगारांना कसल्याही प्रकारची सुरक्षा दिली जात नाही, पण ते आपली सेवा देत आहेत, परंतु किती दिवस निशुल्क काम करणार यासाठी आता कामगारांना पूर्ण 5 महिन्यांचं वेतन देण्यात यावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा कामगारांनी प्रशासनाला दिला आहे। 2017 आमची मीटिंग, आमचं आंदोलन झालं जटपुरा गेटला, तिथं सुद्धा आमचे डीन सर आले होते, आमच्या बाया उपोषणाला बसल्या होत्या, तिथे त्यांनी आपला, आमच्या बाया उपाशी होत्या, त्यांना पाणी देऊन आपलं आमचं उपोषण मुक्त करून आमचं किमान वेतन वाढवलं। ते झालं, अजून आम्ही कलेक्टर ऑफिस जवळ बसलो, तेव्हा सुद्धा आम्ही आंदोलन करतो, तेव्हा 1 महिन्याचा पगार देतात, आंदोलन मागं घेतात आमचं। आता कोरोना आला म्हणून आम्ही आमचं आंदोलन मागं घेतलं। आम्ही असं किती दिवस मागं घेत राहायचं, किती दिवस मागं घ्यायचं, आमचे जीव चालले। 6 महिने पगार झाला की 1 महिन्याचा पगार द्यायचं, 2 महिन्याचा पगार द्यायचं, तो बी किमान वेतन नाही आम्हाला, तो बी आम्हाला वेतन द्यायचं की 6000च्याच यांना वेतन द्यायचं। कुठं गेलं आमचं 16000 रुपये किमान वेतन, कुठं गेलं आमचं 18000 रुपये, कुठं आहे आमचं पीएफ, कुठं आहे आमचं एरियस बोनस, काहीच नाही। त्यापासून सिक्युरिटी गार्ड आणि कर्मचारी इथे काम करत आहे, त्यांना गेल्या 6 महिन्यापासून पगार बी आणि निम्मे वेतन बी ही काही दिलेलं नाही, आणि सर्व संसार पाठपरिचय यांचा सर्व ह्या दवाखान्याच्याच याच्यावर चालू आहे। पार्ट टाईम जॉब नसल्यामुळे 7-7 महिने पगार नाही, पुन्हा ते त्यांना इकडे तिकडे ते बदलीची प्रक्रिया, तेच प्रॉब्लम नेहमीच क्रिएट होत आहे। याच्यासाठी नेहमी आमचे जनविकास संघटनाकडून नेहमी आम्ही पप्पूभाऊ पाठपुरवठा करत आहे, तरी याच्याकडे निष्काळजीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। दुर्लक्षामुळे नेहमी याच्यावर असणारा जो परपंच यांचा, यांचे घर आहे, यांचे मुलं बाळं यांचे सगळं याच भरोश्यावर टिकलेले आहे। याच्याशिवाय दुसरीकडे ऑब्लिकली कुठं त्यांना कामासाठी दुसरा ऑप्शन नसल्यामुळे याच्यावरच ते टिकून आहे, तरी प्रशासनानं यांच्यावर लक्ष दिलेले नाही। नेहमी हेच काम आणि याच्याशिवाय दुसरं काम नाही, 7 महिने पगार नाही आणि त्यांना उपासमारीची वेळ पुन्हा तेच आलेली आहे। त्याच्यात आमचा एखादी आमची एक संगीताताई म्हणून एक वर्कर आहे, त्यांची धक्कादायक डेट झालेली आहे दवाखान्यामध्ये, आणि त्यांना ते शासनाने जे पगार दिला नाही त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये डेट झालेली आहे। याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, तरी याच्यावर लक्ष द्यावं प्रशासनानं।